आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आहेत. सर, आता उद्धव ठाकरेंनी घोषणा करून टाकलेली आहे की आता जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांमध्ये युती होणार नाही. या घोषणेकडे, या त्यांच्या गर्जनेकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता? पायामध्ये त्यांनी आतापर्यंत जेव्हा जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्या त्यातली सर्वात कठोर आणि आत्मविश्वासी भूमिका त्यांनी आता घेतलेली आहे. आता तिचा प्रत्यक्ष परिणाम काय होणार किंवा त्याचे निष्कर्ष काय येणार हे आपल्या निवडणुकीच्या निकालानंतर कळेल. परंतु तामिळनाडूपासून बंगालपर्यंत सगळ्यांना स्थानिक प्रादेशिक पक्ष आहेत, परंतु महाराष्ट्राला मात्र त्या अर्थाने प्रादेशिक पक्ष नाही. शिवसेना हा मुख्यतः मुंबई, ठाणे, नाशिक, पुण्याचा पक्ष आहे. संबंध राज्यभर ज्याचं प्रतिनिधित्व करू शकेल अशी शिवसेना नाही. आजच्या उद्धव ठाकरेंच्या या भाषणामुळे किंवा या भूमिकेमुळे त्यांनी एक प्रकारे महाराष्ट्राला प्रादेशिक पक्ष देण्याची भूमिका घेतलेली आहे आणि ती त्या अर्थाने चांगली आहे, कारण जवळजवळ देशातल्या प्रत्येक राज्यात तसा पक्ष आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात जे आत्ता तणाव निर्माण होऊन त्यांच्या युतीमध्ये पूर्णपणे फूट पडलेली आहे ती खरं म्हणजे अपरिहार्य होती. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना कधीही शिवसेनेबरोबरचा तह मान्य नव्हता, शिवसेनेबरोबरची युती मान्य नव्हती. ते कायम त्याच्या विरोधात होते, परंतु त्यांना अडचण ही होती की जर शिवसेना बरोबर नसेल तर महाराष्ट्रात सरकारच येणार नाही. म्हणून त्यांनी शिवसेनेला निकालानंतर बरोबर घेतलं. जर भारतीय जनता पक्षाला 122 किंवा 123 ऐवजी 145 किंवा 146 जागा मिळाल्या असत्या तर त्यांनी शिवसेनेला तेव्हाच सोडून दिलं असतं, तेव्हाच शिवसेनेला घटस्फोट दिला असता. त्यांच्या दुर्दैवाने त्यांना 122-123 जागा मिळाल्या आणि त्यांना शिवसेनेबरोबर तह करावा लागला आणि त्यांना युतीमध्ये घ्यावं लागलं. जर तशी परिस्थिती तेव्हा आली असती तर केंद्रामध्ये सुद्धा शिवसेना राहिली नसती. आता पुढचा टप्पा हा निकालानंतर असेल, कदाचित निकाला अगोदरही असेल. जर शिवसेनेच्या मंत्र्यांनी दिल्लीतून आणि महाराष्ट्रातून राजीनामे दिले तर मात्र आपल्याला निश्चितपणे असं म्हणावं लागेल की उद्धव ठाकरे यांची भूमिका आता नव्याने पुन्हा एकदा महाराष्ट्रावर फिरून महाराष्ट्राचा प्रादेशिक पक्ष उभा करायचा. तसं जर झालं तर ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनाही आव्हान ठरेल, केवळ दानवे आणि देवेंद्र फडणवीसांना नाही. सर, आताचं जर चित्र आपण पाहिलं म्हणजे गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये दोन टोकाच्या दोन भूमिका प्रत्येक वेळेला आपण पाहिलेल्या आहेत. कुठल्याही एका मुद्द्यावर त्यांचं एकमत झालेलं नाहीच आहे. आता स्वबळाची भाषा बोलल्यानंतर महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेला खरंच याचा फायदा होईल का? शिवसेनेला खरं म्हणजे फायदा होईल की नाही याच्यापेक्षा भारतीय जनता पक्षाचा याच्यात काय तोटा आहे किंवा काय फायदा आहे हे आपल्याला बघायला लागेल. कारण भारतीय जनता पक्षाने आता ज्या 115 जागा मागितल्या त्या पूर्णपणे अनैसर्गिक, अन्याय्य आणि अस्वाभाविक अशा आहेत. याचं कारण असं की त्यांना गेल्या वेळेला ज्या जागा मिळाल्या होत्या त्याच्या लोकसभेतल्या जागांच्या आधारे हा सगळा त्यांनी डाव मांडलेला आहे किंवा विधानसभेच्या आधारे. परंतु त्याच्या पूर्वीच्या सगळ्या निवडणुकांमध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या खूप पुढे आहे. तुम्हाला जर काही अलायन्स करायचं असेल, युती करायची असेल आणि गणित मांडायचं असेल तर ते केवळ 2014 लोकसभा किंवा 2014 राज्यसभा विधानसभा एवढ्या पुरताच विचार करून चालणार नाही. हे उद्धव ठाकरेंचं म्हणणं अगदी बरोबर आहे, कारण आतापर्यंत भारतीय जनता पक्ष हा एक ज्युनियर पार्टनर शिवसेनेचा महाराष्ट्रामध्ये होता. त्यावेळेलाही शिवसेना खऱ्या अर्थाने राज्यव्यापी प्रादेशिक पक्ष नव्हता. आता ती त्यांना संधी आहे, परंतु ती संधी आजमावण्यासाठी किंवा ती संधी घेण्यासाठी त्यांना सरकारांमधनं बाहेर पडावं लागेल आणि थेट नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावरतीच शरसंधान करावं लागेल. ते करतायतच, गेले काही दिवस ते करतायतच, परंतु त्याची तीव्रताही त्यांना वाढवायला लागेल. तर आपल्याला ठरवता येईल की मुंबईमध्ये काय होईल. मुंबईमध्ये काय होईल हा निर्णय आता प्रत्यक्ष लोकांच्या हातात आहे. मुंबईतली मराठी माणसांची संख्या आता खूप कमी झालेली आहे. काही लोक तर म्हणतात फक्त 22% आहे, काही लोक म्हणतात 31% आहे. आणि भारतीय जनता पक्षाला असं वाटतं की त्यांच्याबरोबर तमाम गुजराती समाज आहे, त्यांच्याबरोबर तमाम उत्तर प्रदेशचे लोक आहेत म्हणजे हिंदी भाषिक आहेत, पण त्यांचा भ्रम एका वेळेला इथे उघडा पडू शकेल. कारण खुद्द गुजरातमध्ये अलीकडच्या ज्या स्थानिक निवडणुका झाल्या त्या स्थानिक निवडणुकांमध्ये 8,000 जागांपैकी 6,000 जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. गुजरातमध्ये नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये फक्त 1,500 जागा ह्या भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला आलेल्या आहेत 8,000 पैकी. त्यामुळे तमाम गुजराती माणूस आपल्याबरोबर आहे असाही भ्रम त्यांनी बाळगण्याचं कारण नाही. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशातला मोठा वर्ग हा खुद्द उत्तर प्रदेशात आता अखिलेश यादव यांच्या बाजूनी आहे, त्यामुळे उत्तर प्रदेशातले लोक आपल्या बाजूनी येतील हाही त्यांचा भ्रम आहे. प्रत्यक्षात काय भ्रम आहे, काय वास्तव आहे हे आपल्याला 23 फेब्रुवारीला कळेल. सर, युती तुटल्याचा फायदा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला होऊ शकतो का?
मला नाही वाटत काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला युती तुटल्याचा फारसा फायदा होईल, कारण जे काही भारतीय जनता पक्ष विरोधी किंवा प्रस्थापित विरोधी मतदान आहे ते मतदान शिवसेनेकडे जाईल, जे प्रस्थापितांच्या बाजूनी मतदान आहे ते भारतीय जनता पक्षाकडे जाईल, त्यामुळे दोन्ही विरोधी आणि बाजूनी हे दोन्ही मतं ही शिवसेना आणि भाजप या दोघांमध्येच वाटली जाणार असल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला त्यांचा जो काही एक ठराविक मतदार आहे दीर्घकाळ किंवा या दोघांच्या विरोधात पूर्णपणे अँटी इनकम्बन्सी पूर्णपणे या दोघांच्या विरोधात गेलेला जो मतदार आहे म्हणजे असंतुष्ट मतदार आहे तो त्यांच्याकडे येऊ शकतो. त्या असंतुष्ट मतदारांना आपल्या बाजूने कसं वळवायचं याचं तंत्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सापडले असं वाटत नाही, कारण खुद्द काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये इतका मोठा तणाव आहे कारण राष्ट्रवादी छुप्या पद्धतीने सर्रास भारतीय जनता पक्षाला मदत करतात शिवसेनेच्या विरोधात. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्षाची जी आघाडी सुप्त आघाडी आहे त्या सुप्त आघाडीला लोकांची जी सुप्त आघाडी ओळखतात, त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांना जर विरोधी मतदान करायचं असेल भाजप सेनेच्या तर त्यांना फक्त काँग्रेसलाच करावं लागेल. ते किती होईल हे काँग्रेसच्या संघटनात्मक पातळीवरती अवलंबून आहे. काँग्रेसची संघटना किती भक्कम झालेली आहे हे आता काही सांगता येत नाही. काँग्रेसमधल्या नेत्यांमधले मतभेद इतके तीव्र आहेत की जणू ते एकमेकांच्या विरोधात आहेत. बरोबर, नक्कीच. धन्यवाद सर या संपूर्ण बातमीच्या विश्लेषणासाठी. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आपल्या सोबत होते. आता तर युती झालेली नाही आहे, युती तुटल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केलेली आहे, मात्र आता पुढची चित्र कशी असतील, राजकीय गणितं कशी असतील या संदर्भातले तर्कवितर्क आता लढवले जात आहेत. युती तुटल्याचा फायदा भाजपला होतोय, शिवसेनेला होतोय, काँग्रेसला होतोय की आघाडीला होतोय की राष्ट्रवादी काँग्रेसला होतोय, येणाऱ्या काही दिवसातच चित्र स्पष्ट होईल.